भांडूप परिसरातल्या ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयाला काल रात्री भीषण आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या वीसहून अधिक गाड्या या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्यासाठी दाखल झाल्या ही आग लेवल चारची अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विढ विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत रुग्णालयात जवळपास सत्तर ते पंचाहत्तर रुग्ण दाखल होते त्यातील बहुतेक रुग्ण हे कोरोनाबाधित असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते अग्निशमन दलाच्या मदतीच्या सहाय्यानं रुग्णालयातून सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना नजीकच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली या तिघांचा मृत्यू झाला असून तो नेमका कशामुळे झाला याबद्दल माहिती मिळालेली नाही तसंच आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही ज्या कारणांमुळे आग लागली त्याची चौकशी केली जाईल तसंच या दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर सांगितलं